आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पंचायत समिती सभापती पदी सौ अर्चना अमोल चौगुले यांची बिनविरोध निवड. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती पदी काँग्रेस गटाच्या सौ अर्चना अमोल चौगुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती एक पदासाठी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा निवडणूक निर्णय तहसीलदार गजानन गुरव यांनी केली. सोमवारी सकाळी शिरोळ पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गजानन गुरव व सहाय्यक निवडणूक अधिकारी व्ही जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदाची निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी नामनिर्देशन दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी टाकवडे पंचायत समितीमधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ अर्चना अमोल चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी अर्चना चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नवनिर्वांचित सभापती निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आलं. अर्चना चौगुले यांच्या घरात दुसऱ्यांदा सभापती पद मिळाले आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करू, सर्वांना सोबत घेऊन शिरोळ तालुक्याचा विकास करू असे अभिवचन दिलं व तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभापती पदी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी पंचायत समितीचे मावत्या सभापती सौ मीनाक्षी कुर्डे, उपसभापती संजय माने, माजी सभापती मल्लाप्पा चौगुले, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राजगोंडा पाटील, मनसूर मुल्लानी, मल्लू खोत, सौ कविता चौगुले, सौ मीनाज जमादार, सौ रुपाली मगदूम, सौ दीपाली परीट यांच्यासह सभागृहातील सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. त्याबद्दल आधी सर्वांचे धन्यवाद. आणि ह्या पदावर मला आतापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला इथं पोहोचण्यासाठी बरेच मदत केली, त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सगळ्यांचे आभार. 1998 नंतर आमच्या सासरे मंगल चौधरी यांच्यानंतर मला हे 20 वर्षानंतर पद मिळाले. त्याचा मी विकासासाठी उपयोग करून देईन. आणि सर्व सदस्यांनी सगळ्यांनी मला साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आजपर्यंत गेली 1.5 वर्षे ही तिसरी सभापती आहे आणि या तिसरी सभापतीच्या कार्यकाळामध्ये पंचायत राज्यव्यवस्थेमध्ये पत्रकारांना मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं पंचायत राज्यव्यवस्था यशोमार वर्षामध्ये अस्तित्व आणली आणि याची आजपर्यंत एक घोडदोड चालू आहे. आणि हे चालू असताना या पंचायत स्तरीचा दुस्तरीय म्हणजे पंचायत समितीला बिनकामाचं अशा प्रकारचे आम्हाला या ठिकाणी खुर्चीवर पदाधिकारी बसवलेला आहे की आपण तालुक्याचे नेतृत्व करतात. तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे एक आमदार असतो त्याच पद्धतीनं आपलं ही पोस्ट आहे. आणि या पदाचा खऱ्या अर्थानं आपण तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी तालुक्यातले आमदार असतील, खासदार असतील, सर्व आपले लोकप्रतिनिधी असतील, मग त्या ठिकाणी गणपत राणा असतील, राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली गुल्हाराव असतील, अभिषेक साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सभापतींना खऱ्या अर्थानं विश्वासात घेऊन या संदर्भातलं काम करणं असं मला वाटतं.